तर यासाठी मात्र एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरांना आपण स्वागत करूया आणि आमच्या महेश सरांना आम्ही विनंती करतोय आपला पवित्र शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. माईची ही उबदार शाल आणि आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही सन्मान चिन्ह देऊन हा गौरव करतोय. येस आणि सामन्याला इथे प्रारंभ पाहायला मिळेल. आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये जरूर जोडले जातील. पंकज पोल यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू, कॅन यू प्लीज कम टुवर्ड्स द मेन पॅवेलियन बॉक्स फॉर नेक्स्ट इनिंग कॉमेंटरी. हॅलो, डॅनियल्स डॅनियल्स चा 12th मॅन आला नाही अजून. डॅनियल 11 ला रिक्वेस्ट आहे की त्यांचा 12th मॅन त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सीपीएल 2022 उत्कृष्ट असं आयोजन आणि या आयोजनामागे ज्यांचा सर्वात मोठा हात आहे ते आपले महेश कदम सर, ज्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि शक्ती युक्ती या सर्वांच्या मदतीने ज्यांनी या आयोजनाला आपली मदत दिली ते आपले सर्वांचे लाडके महेश कदम सर यांचे मी फार फार आभार मानतो. त्यांनी मला एक संधी दिली की समालोचन करण्यासाठी. उत्कृष्टरित्या खेळून काढलेला बॉल आणि पहिल्याच बॉलवर येतो तो चौकार, धावसंख्या जाते ती 4 रन. कॅश प्राइस 5,000 रुपये आणि आकर्षक अशी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि हा पुरस्कार स्वीकारत असताना आमच्या या सीबीडी परिसरामधील पोलीस दलातील सर्व आमचे अधिकारी ज्यांच्या कार्याला आमचा नेहमी सलाम असतो आज त्यांचा सन्मानित होतोय. हिप हिप हा सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय स्टेजवर या व्यासपीठावर या आमच्या सर्व पोलीस दलामधील सर्व आमचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने अधिकारी आणि नुकतीच जी घोषणा झाली सेलिब्रेशन देखील झालंय. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये जिथे पहिल्याच षटक प्रगतीपदावर असताना बॅटचा इथे कडा लागलाय, शुक्ला आहेत मात्र इथे धाव मात्र मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. नितेश मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं, आज शृंखलेचा शेवटचा दिवस आणि मला संत तुकाराम रचित आणि कवी भीमसेन जोशी यांनी गायलेले 2 ओळी नक्कीच आठवतात. ज्यासाठी केला होता अट्टा असं शेवटचा दिवस गोड व्हावा, आज शृंखलेचा शेवटचा दिवस. सुरुवातच एवढी चांगली झाली होती तर शेवट हा सुंदर होणारच होता. मार्गदर्शन इतकं सुंदर होतं, दिशा इतकी सुंदर दिलेली होती या आयोजनाला आणि त्या आयोजनाचा आज शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातला पहिला शृंखलेचा पहिला सामना, पहिले षटक, 40+ ची पहिली ओव्हर घेऊन येताना परमजीत सिंग उर्फ माझा अंकल. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जातोय तो 11 रन.
डॉलर का नाम के वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो सचिन मामा. डू ऑर डायचा हा सामना संघाला जिंकण्यासाठी परिपूर्णपणे प्रयत्न केले जातील ते सचिन मामा यांच्याकडून. बघूया पुढच्या संघाला किती रन्स देण्यात यशस्वी ठरतात. सुंदरित्या खेळून काढलेला बॉल आणि हा ऑफ साईडला मिळते ती एक रन. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाते ती 12. उत्कृष्टरित्या टोळलेला हा फटका आणि बघूया बॉल जातोय तो सीमा रेषापार. अतिशय उत्कृष्ट असे प्रयत्न केले होते अजिंक्य कडाळे यांनी पण काही सफलता मिळालेली नाही आणि मिळतात त्या 4 धावा. स्कोर जातो तो 16 रन आफ्टर 2 बॉल. स्कोर इज ऍट 16. कोणताही सोहळा यशस्वी होण्यासाठी त्याला लागतं ते मार्गदर्शन, यशस्वी प्लॅनिंग आणि तुमचा अनुभव. जिथे महेश सर कदम यांचं खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन या सीपीएल 2022 ला लाभलं, ज्या मार्गदर्शनामुळे ही शृंखला यशस्वीपणे पार पडित आहे आणि आपला ह्या शृंखलेचा शेवटचा दिवस. या दिवसाची ज्या सर्व लोकांना आज आतुरतेने वाट बघायची होती की कोण फायनल जिंकेल. पुन्हा एकदा बोलूया ते मॅच कडे आणि उत्कृष्ट इच्छा खेळून काढलेला बॉल एक रनाची. स्कोर जातो तो टोटल 17 रन. तुम्हाला बलाढ्य अशा संघाला जर एक उत्कृष्ट टूविन द्यायची असेल तर घनघाती हात करावा लागेल, एक उत्कृष्ट फटके खेळावे लागतील, पॉवर प्लेचे षटक अतिशय जोराने खेळून काढावे लागेल, तर कुठे या संघाला तुम्ही एक उत्कृष्ट टूविन देऊ देण्यात यशस्वी ठराल. सुंदरिता खेळून काढलेला बॉल पण काही यशस्वी झालेला नाही. धावसंख्या जाते ती एक रनाने वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती 18 रन. दोन्ही संघामध्ये अतिशय एकास एक असे शूरस प्लेयर्स असे भरलेले आहेत आणि आपला परिपूर्णपणे परफॉर्मन्स देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बघूया अनिकेत काय करतोय पुढच्या बॉलवर. मारण्याचा प्रयत्न पण काही यशस्वी ठरलेला नाहीये. मामा यशस्वी होत आहेत आणि या बॉल नंतर स्कोर जातो तो 18 रन. सुंदरित्या खेळून काढलेला बॉल बघूया ऋषी पानसरे काय करतात. यांनी अडवलेला आहे बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण ऋषी पानसरे यांच्याकडून. एक उत्कृष्ट असा खेळाडू ज्याने सीबीडी क्रिकेटमध्ये नाव मिळवलेलं आहे, तत्वतः त्याने नवी मुंबईमध्ये देखील नाव मिळवलेलं आहे. एनएमपीएल मध्ये त्याचा उत्कृष्ट प्रकारे ऑप्शनमध्ये तो नेहमी विकला जातो असा हा खेळाडू सीबीडीचं नाव रोशन करताना ऋषिकेश पानसरे. आफ्टर 2 ओवर स्कोर इज ऍट 19 रन्स. डॅनियल 11. डॅनियल किंग सॉरी. पुढील गोलंदाज दिनेश ठाकूर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो दिनेश ठाकूर. बघूया अनिकेत कसा त्याचा सामना करतो आणि आपल्या डॅनियल
आणि यावेळेला चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. लगाऊन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलून पुन्हा एकदा फेकून देतील तोपर्यंत ही धाव मिळतीये. फक्त एक अगदी चपळाईनं हा चेंडू ग्रीप करतोय. या मॅचमध्ये जरूर मजा येईल आपल्याला, कारण ऋषिकेश पांढरे त्यानंतर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी आणि गोलंदाजी अशी अगदी मेनून समतोल अशी ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये. नक्कीच डॅनियल किंगचा प्रयत्न असेल की एक भली मोठी धावसंख्या देण्याचा प्रयत्न असेल विरुद्ध संघाला. त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरतोय का सफल होतोय आपल्याला या सामन्याच्या अंती नक्कीच कळेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक सुरू असताना दिनेश ठाकूर संतोषाने उल्लागावलेला हा चेंडू, पण काही अनिकेत कुडाळे यांच्याकडे बॉल सक्सेसफुलरित्या दोन रन मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत ते संतोष. कालही त्यांनी यशस्वी पारी खेळली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला ते संतोष. बघूया आता आज एक मोठी धावसंख्या मिळवता येते का त्यांना. पुढील चेंडू खेळून काढलेलाय आणि कोणतीही धावसंख्या अतिरिक्त धावेचा इशारा देतोय देत आहेत ते आपले पंच. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाते ती 23 रन. सामन्याचा तिसरा षटक. तुम्हाला मोठे प्रहार करावे लागतील या संघाला अतिशय मोठी टू विन द्यायची असेल तर, आणि तोच प्रयत्न असेल संतोष यांचा. आणि कुशलच्या खेळून काढलेला बॉल जातोय तो बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चौकार. कुठेतरी त्या प्रयत्नांना यश मिळते असं दिसतंय आणि धावसंख्येत वाढ होते ती 4 रनांनी. धावसंख्या जाते ती 27. बॉल रिमेनिंग 3 बॉल्स. आफ्टर 3 बॉल स्कोर इज ॲट 27. सुंदरित्या टोलवलेला बॉल कव्हर ड्राईव्हच्या ठिकाणी. अजिंक्य कडाळे बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि उत्कृष्टरित्या दिलेला थ्रो. एक दोन धावसंख्येवरती सांगता मानावी लागते ती संतोष यांना. धावसंख्या जाते ती 29. सामना जेवढा लवकरात लवकर तुम्हाला संपवता येईल पंचांनी ही काळजी घ्यायची आहे. आपल्याला आज फायनल खेळवायचे आहे, योग्य त्या वेळेमध्ये फायनल झाली पाहिजे आहे. उत्कृष्ट इथे खेळून काढलेला बॉल अतिशय सावधरीतीने खेळताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय तो अनिकेत. उत्कृष्ट अशी रनिंग करतोय तो अनिकेत आणि आपल्या संघाला 2 रन मिळवून देण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्या जाते ती 31 रन्स. आणि या षटकातला शेवटचा बॉल आणि रनअप मध्ये कुठेतरी चूक होत असताना पुन्हा एकदा त्याच रनअपची प्लॅनिंग करून पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक आणि या षटकातला शेवटचा बॉल. बघूया संतोष कशी या शेवटच्या चेंडूचा सामना करेल तो. उत्कृष्ट इशारा खेळून काढलेला बॉल आणि या बॉलवर फक्त एक धावसंख्येने सांगता मानावी लागेल. उत्कृष्ट असा दिलेला थ्रो. धावसंख्या जाते ती 32 रन्स. आफ्टर 3 ओव्हर स्कोर इज ॲट 32 रन्स. हॅलो हॅलो विथ द लॉस ऑफ 0 विकेट्स. नितेश तुम्ही काय सांगाल या आयोजनाबद्दल? तुम्ही दरवर्षीप्रमाणे या आयोजनासाठी आपलं समालोचन देता, तुमचा अनुभव आणि
तुम्ही करत असलेला समालोचन इतर ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला जे समालोचनामध्ये अनुभव आले या श्रृंखलेचे जे तुम्हाला अनुभव आले तुम्ही इतके वर्ष सक्सेसफुली समालोचन करत आहात तर तुम्ही या श्रृंखलेबद्दल दोन शब्द बोलावे आपलं मत मांडावं मी अशी नितेश भोईर यांना विनंती करतो. नक्कीच पंकज, स्पर्धेचा विचार केला तर गतवर्षी ज्या पद्धतीने आपण स्पर्धा कव्हर केली होती, दोन दिवस स्पर्धा होती गतवर्षी, आपण पाहिले होते की दहा संघांचा समावेश होता. यावर्षी थोडंसं आपण वन लेवल अहेड आहोत. आज यावर्षी आपण पाहताय 3 दिवस स्पर्धा आहे आणि तब्बल 3 पूल आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे 12 संघ आहेत, 12 संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर पहिल्यांदाच सीबीडी प्रीमियर लीग या आपल्या 5व्या एडिशनमध्ये 5 फुटाहून अधिक ट्रॉफीज, म्हणजे भव्य दिव्य ट्रॉफीज जरूर आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला मोह पडावा अशा या अगदी मी म्हणेन चमचमत्या ट्रॉफीज आपण या स्पर्धेची पाहतोय. स्पर्धेचा विचार केला तर हे सुसज्ज नीट नेटकं व्यवस्थित असं हे जवळजवळ 3000 चौरस मीटरचं हे क्रीडांगण आपण पाहताय. राजीव गांधी स्टेडियम, सुव्यवस्थित मैदान, ज्या मैदानावर लॉनचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूला खेळ सादर करण्यासाठी अगदी मी म्हणेन आनंदाने सहभाग नोंदावा, असे प्रत्येकाला मोह पडावा असं हे मैदान आपण पाहताय. याचबरोबर कॅश प्राईजचा विचार केला तर 30,000 रुपये तब्बल कॅश प्राईज आहे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 20,000 रुपये, तृतीय क्रमांक आपल्याला 10,000 रुपये कॅश प्राईज पाहायला मिळते. प्रत्येक मॅचसाठी एक ब्रँडेड कॅप, ब्रँडेड जर्सी पाहायला मिळते, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी म्हणेन यावेळेला आपण एक वर्षा लेवल आयोजन केलंय. इथे यावेळेला चांगला स्ट्रोक येतोय, डाऊन द ग्राउंड आलाय ऋषिकेश पानसरे याच्या गोलंदाजी समोर अगदी सॉफ्ट हँडेड स्ट्रोक, जिथे बरोबर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये उभे होते. दोन्ही क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील त्या अगोदर चेंडू ही रेस जिंकतोय आणि पोहोचतोय सीमारेषा पार आणि येतोय हा चौकार. धन्यवाद नितेश भोई. मी कुलस्वामिनी आणि शॅडो ब्लास्टर यांच्या दोन्ही संघाच्या संघ कप्तानला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे, आपल्याला पुढील सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. या संघांनी काळजी घ्यायची आहे की आज आपल्याला फायनल योग्य वेळात खेळायची आहे, तर कोणताही वेळ न दवडता आपण दिलेल्या विनंतीला पटकन मान देऊन टॉसच्या कक्षामध्ये यायचं आहे. ऋषिकेश पानसरे बघूया आपलं वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. उत्कृष्ट इथे खेळून काढलेला बॉल अनिकेत आणि हा यशस्वी होतोय अनिकेत चौकार. 4 रनांनी धावसंख्या वाढते ती 41 रन्स. गवळी धुरंधर या संघाचा परिपूर्ण प्रयत्न असेल की कमीत कमी धावसंख्या कशी देता येईल, पण तिथे कुठे यशस्वी नाही होत आहेत की प्रत्येक षटकामध्ये त्यांना चौकार हा मिळतोय आणि धावसंख्या एका चढत्या ग्राफने कायम वाढत जाते. अनिकेत आणि उत्कृष्ट इसा खेळून काढलेला बॉल अनिकेतने आणि धावसंख्या मिळते ती 1 रन. चौथं षटक चालू आहे सामन्याचं, कोणतीही विकेट गेलेली नाहीये. अनिकेत आणि संतोष आपली सुंदर अशी खेळी येथे सादर करत आहेत. डॅनियल ब्लास्टर्स, डॅनियल किंग्स या संघाला हॅलो हॅलो अतिशय उत्कृष्ट अशा धावसंख्येवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बघूया किती धावसंख्या देण्याचा प्रयत्न करतील ते गवळी धुरंधर या संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण कुठे असफल होतोय बॅट्समन संतोष. कोणतीही धावसंख्या नाही आणि धावसंख्या राहते ती 42 धाव. शॅडो ब्लास्टर या संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपला कॅप्टन त्यांनी समालोचन कक्षाच्या इथे पाठवायचा आहे. आणि एक सुंदर असा बॉल ऋषिकेश पानसरे यांच्याकडून पाहायला मिळाला तो धावसंख्या स्थगित. धावसंख्या आहे ती 42 रन्स आफ्टर 4, स्कोर इज ऍट 42 रन्स ऑन शायनिंग स्कोरबोर्ड.
शेवटचं षटक आणि या षटकात मॅक्सिमम रन्स गोळा करण्याचा प्रयत्न असेल तो डॅनियल्सचा. त्यांचे खूप असे बॅट्समन अजूनही तंबूत आहेत, त्यांना संधी मिळेल ते या षटकाचा पुरेपूरपणे फायदा करतील. अनिकेत आणि संतोष यांचा हा शेवटचा षटक त्यांना मिळतोय आणि षटक घेऊन आला तो अश्विन, ज्याने आपल्या क्रिकेटद्वारे सीबीडीमध्ये तत्वता नवी मुंबईमध्ये नाव मिळवलंय तो अश्विन. कुलस्वामीचा कप्तान इथे आलेला आहे, मात्र शॅडोचा कप्तान इथे आलेला नाही. प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या इनिंग नंतर आपण टॉस साठी यायचं आहे. दिलेल्या विनंतीचा आपण मान राखायचा आहे. आपल्याला आज फायनल खेळवायची आहे, तरी आपलं सहकार्य परिपूर्णपणे मौलाचं असेल याची विनंती घ्या. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं बॉलिंग घेऊन येतो तो अश्विन. अनिकेत करेल तो सामना आणि पहिला बॉल उत्कृष्ट इथे खेळून काढलेला बॉल आणि बघूया काय होतो. झेलचित नाही, एक रनावर समाधान मानावं लागतंय अनिकेत याला. उत्कृष्ट असा थ्रो, सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करतायत ते. नॉट आउट राहून अनिकेत आणि संतोष. स्कोर इज ॲट 44 रन्स विदाउट लॉस. कुठेतरी आपल्याला आपण ठरवलेली धावसंख्या यशस्वीपणे पोचवताना अनिकेत आणि संतोष त्यांचा परिपूर्णपणे प्रयत्न असेल की या षटकामध्ये अधिक आणि अधिक रन येतील. पण हे षटक तितकंच महागडं ठरतंय का तितकंच फायद्याचं ठरतंय गवळी धुरंदर साठी सांगेल तो अश्विन. आणि अतिरिक्त धावांचा इशारा येतो तो आपल्या पंचांकडून आणि याचबरोबर रनआउट देखील होतोय तो अनिकेत. अतिरिक्त धावांचा इशारा, वाईट. धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या जाते ती. स्कोर इज ॲट 45 आणि एक धडाकेबाज फलंदाज येतोय तो क्रीज वरती लोहित. उर्वरित 5 चेंडू आणि आपल्या संघाला अतिशय उत्कृष्ट अशी धावसंख्या मिळवून देण्यात यशस्वी होत आहेत का बघूया. लोहित त्यांना जे काही चेंडू खेळायला मिळतील त्यावर त्यांचा घनगाती प्रकार असेल याचाच तो प्रयत्न करतील. शेवटचे पाच चेंडू. संतोष खेळत असताना आणि उत्कृष्ट इजा टोलून दिलेला बॉल आणि अतिशय बौद्धिकपणे खेळलेला होता, कारण की जो समोरील खेळाडू आलाय तो मोठे फटके लगावू शकतो हे त्याला माहिती आहे आणि त्याची एनर्जी तो आता वापरू शकतो. उरलेले 4 बॉल आणि सामना करेल तो लोहित. लोहितचा पूर्वपूरपणे प्रयत्न असेल की या 4 बॉलवरती मोठमोठे फटके त्याला मिळतायत की नाही याचा प्रयत्न परिपूर्णपणे तो प्रयत्न करेल आणि मोठी धावसंख्या गवळी धुरंदरला देण्यात येते की नाही याचा प्रयत्न लोहितचा असेल. क्लासिकल स्ट्रोक मारण्यात लोहित अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून मानला जातो तो सीबीडी 11 या संघामध्ये. बघूया मिळतात ते 4 चेंडू लोहित. पुन्हा एकदा लोहित स्ट्राईक वरती बॉलिंग करत होतो अश्विन. आणि हा कुठेतरी अयशस्वी होताना लोहित, पण धावसंख्या मिळते त्यांना एक रन. धावसंख्या जाते ती 47 रन. 3 चेंडूंनंतर धावसंख्या पोचते ती 47 रन. पुन्हा एकदा संतोषकडेच आपली जबाबदारी देण्यात आलेली आहे लोहित यांच्याकडून. बघूया संघाला किती रन देण्यात यशस्वी होतोय. सुंदर रिसेट केलेला बॉल जातोय. प्रयत्न होता झेलबाद करण्याचा पण झेल काही हातात बसलेला नाही. आजच्या दिवसातील पहिलाच सामना, बॉल कदाचित घसरत असेल, सरकत असेल, बॉल हातात बसत नसेल, पण हे झेल आपला सामन्याचा निर्णय कदाचित बदलतील याची खेळाडूंनी वैयक्तिकपणे पण नोंद घेतली पाहिजे. आपल्या संघाला परिपूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न कसा करून देता येईल, सर्व झेल संपन्न करून. आणि पुन्हा एकदा चान्स मिळतो तो लोहित याला आफ्टर 4 बॉल्स. लोहित पुन्हा एकदा सामना करेल तो अश्विन. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल लोहित याच्याकडून. सामना करेल लोहित.
आणि कुठेतरी हुलकावणी देताना नॉन स्ट्राइक बॅट्समॅनला अश्विन आपल्या अनुभवाचा परिपूर्णपणे प्रयत्न करताना अश्विन ज्याने आपल्या सीझन क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये सर्व ठिकाणी आपलं नाव त्याने नोंदवलं आहे त्या अनुभव इथे तो कुठेतरी नोंदवत असताना पण पुढील संघांना विनंती आहे कुलस्वामी इलेव्हन आणि शार्दूल असता यांनी टॉससाठी यायचं आहे साईप्रसाद पणकर यांना विनंती आहे लवकरात लवकर त्यांनी समालोचन कक्षाला संपर्क साधायचा तो आला बघ आणि या षटकातला शेवटचा बॉल रोहित कुठेतरी अयशस्वी होताना पण त्याचा प्रयत्न असेल की हा शेवटची संधी शेवटच्या संधीचं सोनं करतोय का रोहित आणि एक उत्कृष्ट धावसंख्या नेऊन ठेवतोय का डॅनियल आपल्या गौरी धुरंधर संघाला एक जी जिंकण्यासाठी जी काही धावसंख्या मिळवता येईल धावसंख्या सध्या आहे पन्नास अतिरिक्त धावेचा इशारा आपल्या पंचांकडून येतो अनुभव पंच धावसंख्येमध्ये वाढ होते ती एक रनाने धावसंख्या जाते ती 51 रन्स ऑन शायनिंग स्कोरबोर्ड लोहित हा परिपूर्ण प्रयत्न करतो की मोठा फटका मी कसा लगावेल ह्या शेवटच्या चेंडूवरती त्याचा परिपूर्ण प्रयत्न असेल धावसंख्या कुठेतरी मोठ्या संख्येने वाढवता येईल का लोहित हा परिपूर्णपणे प्रयत्न करेल पण तितकाच ताकदीचा गोलंदाज खाली आहे तो अश्विन सुंदरित्या टोलवलेला बॉल बॉल जातोय की नाही याचा आपण वाट बघू आपण बॉल तो जातोय समावतोय तो एका क्षेत्ररक्षकाकडे उत्कृष्टरित्या घेतलेला झेल धावा जाताय त्या 51 रन झालेले आहेत डॅनियल इलेव्हन या संघाने आणि 52 रनांची टू विन देण्यात आली आहे ती गौरी धुरंधर या संघाला तरी पुढील टॉस आपण करण्यात येतो तो कुलस्वामी इलेव्हन आणि शॅडो ब्लास्टर या संघातर्फे आणि टॉस घेतील ते आपले लाडके समालोचक नितेश भाऊ ओव्हर टू यू नितेश भोईर थँक्यू पंकज तर आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत कुलस्वामीने अव्हेंजर्स आणि शॅडो ब्लास्टर्स गतवर्षी शॅडो फायटर्स या नावानं जरूर आम्ही उल्लेख केला होता परंतु यावेळेला ही नॉकआउटची मॅच आहे इथून पुढे यांचा प्रवास जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र खऱ्या अर्थानं घरचा प्रवास पाहायला मिळेल दोन्ही संघ जीवाच्या अंकांताने जरूर खेळ करताना पाहायला मिळतील चला तर सन्मान्य आदरणीय रवी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या सामन्याची नाणेफेक एका बाजूला शॅडो ब्लास्टर्स आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच कुलस्वामीनी अव्हेंजर्स हा संघ साई आणि अनुज माय कॉल इज सीबीडी 40 प्लस सीबीडी 40 प्लस इज द कॉल बाय अनुज अँड सीपीएल सीझन फॉर यू इट इज साई व्हेरी फर्स्ट कॉन्ग्रॅच्युलेशन ऑन द टॉस व्हॉट इज द डिसिजन आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि समोरच्या टीमला जास्तीत जास्त कमी रन्स मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू डेफिनेटली दिस मॅच विल बी 5 ओव्हर्स लिमिटेड 5 ओव्हर्स 30 बॉल्स एक रणनीती असते ज्या रणनीतीनं आपण खेळ करत असतो मैदानामध्ये गेल्यानंतर बॅटिंग ऑर्डर असेल बॉलिंगच लाईनअप असेल त्यानंतर फिल्डिंगचं स्टँडर्ड असेल कालच्या दिवसामध्ये तुम्ही लाईनअप खऱ्या अर्थानं आम्ही खूप चांगलं तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ करत असताना अनबिटन राहिलं तिन्ही सामने जिंकत टेबल टॉप केलंय आणि असा कॉन्फिडन्स या आज महत्त्वाच्या नॉकआउट स्टेजला आपण आहोत आता लीग स्टेजच्या बाहेर आलोय नॉकआउट म्हणजे अर्थातच जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही जाल आणि जर का हरलात तर पुन्हा एकदा परतीचा प्रवास ॲज अ कॅप्टन म्हणून टीमच्या सर्व खेळाडूंकडून काय अपेक्षा असतील अंतिमची संधी म्हणून ॲज अ कॅप्टन म्हणून काय अपेक्षा आहेत ॲज अ कॅप्टन म्हणून सगळ्यांकडनं हीच अपेक्षा असेल की प्रत्येकाने आपलं 100% द्या टीममध्ये समीर दादा आहे महेश सर आहेत आउट ऑफ द ग्राउंड ते आम्हाला सपोर्ट करतात स्वप्नील आहे हर्षल आहेत यांचा पण आम्हाला सपोर्ट आहे आणि आम्ही प्रत्येकाला तेच सांगू की तुमचा 100% द्या रिझल्ट काहीही येऊ दे आपलं 100% द्या म्हणजे तेवढंच आम्हाला ते फायदेशीर ठरेल
डेफिनेटली तर महेश सरांचा तुम्ही उल्लेख केला साई जरूर आम्ही महेश सरांना देखील धन्यवाद देतोय खूप चांगले कॉन्ट्रीब्यूशन त्यांचं देखील राहिले सीपीएल 2022 अनुज टॉस जर का आपण जिंकला असता तर काय डिसिजन असता अगर मैं टॉस जीता रहता तो मेरा भी सेम डिसीजन था मैं पहले बॉलिंग ही चूज करता था क्योंकि बिकॉज हम सब मैचेस बॉलिंग लिए और हम बॉलिंग के से हम जीतते हैं कोई बात नहीं बैटिंग के बार पहले आया करके दिखाएंगे डेफिनेटली अगेंस्ट द चॉइस नाउ बैटिंग ऑर्डर मध्ये काही चेंजेस नाही काय कोई चेंजेस नहीं है सेम अगेंस्ट कुलस्वामी एवेंजर्स दे आर अनबीटन टिल नाउ कल का खेल पहले दिन का खेल और फिलहाल दिस इज नॉकआउट स्टेज नाउ एज अ कैप्टन क्या एक्सपेक्टेशन रखते हो अपने टीम से मेरा टीम 100% दे रहा है सब अपने अप टू मार्क है सब कुछ ये नहीं है कि कोई कहीं गलत कर रहा है सब अपना 100% दे रहे हैं मतलब तगड़ा फाइट जरूर देखने मिलेगा अनुज थैंक यू एंड थैंक यू सो मच जॉइनिंग विथ अस रवि ठाकुर सर तो अपन एक फोटो शूट करो त्यानंतर लगेचच अपन सामना प्रारंभ करणार आहोत थैंक यू सो मच न्यूज फ्रॉम द सेंटर इज कुलस्वामी एवेंजर्स साई कैप्टन ऑफ कुलस्वामी एवेंजर्स दे वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट दे हैव अपॉर्ड ऑपोजिशन शेडो फाइटर्स या संघाला त्यांनी निमंत्रण दिलं आहे ते फलंदाजीसाठी मॅच कशी रंगेल जरूर आपल्या समोर रंगेल पाहायला मिळेल तत्पूर्वी जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्या सोबत जोडले जातील स्थानिक समालोचक ज्यांनी खूप चांगलं समालोचन करत असताना आज मागच्या मॅच मध्ये चांगली रंगत आणली आहे पंकज पोल विल जॉईन विथ मायक्रोफोन थँक्यू थैंक यू नितेश बावन धंकेच लक्ष्य कुठेतरी पार पाडताना यशस्वी होत आहेत की नाही बघूया गवळी धुरंधर षटक मिळतील ते पाच आणि धावसंख्या करायच्या आहेत त्या 52 रन्स वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत अमित पवार आणि सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं 52 रन धावसंख्येचा पाठलाग करत असताना गवळी धुरंधर स्ट्राइक बॅट्समन अश्विन शेळके नॉन स्ट्राइक बॅट्समन अजिंक्य कडाळे बघूया गेम इज ऑन पंचांचा इथे येतो ग्रीन सिग्नल तर आम्ही जरूर पुन्हा एकदा अनाउन्स करू पंकज तुझ्या माहितीसाठी सांगू इच्छितो डिफेंडिंग चॅम्पियन गवळी धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन फलंदाज डावखुर हाताच वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह लेजंड आणि इथे मात्र एक्सपर्ट लेदर क्रिकेटर च्या बॅटमॅन येतोय ब्रँडेड स्ट्रोक टुवर्ड्स दी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन फॉर फर्स्ट सिक्स ऑफ द इनिंग बॅट्समन अश्विन गेट्स ऑफ द मार्क विथ द ह्यूज सिक्स आणि त्यांनी मात्र इथे शंकनाद केलाय सुरुवात कशी असावी याचं एक उत्तम ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना सुरुवात चांगली करतोय आणि पंकज काय सांगशील सुरुवात जर का चांगली झाली तर शेवट देखील चांगला होईल वेल बिगन इज द हाफ डन असं म्हटलं जातं नक्कीच आपल्या अनुभवाचा परिपूर्णपणे फायदा घेताना अश्विन शेळके इथे की जिथे अनुभव तुम्हाला असेल तर तो कसा कामी लावता येतो याने पहिल्या चेंडूवर दाखवून दिलंय आणि आपल्या 52 धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने यशस्वीरित्या सहा रन मिळवले पहिल्या चेंडूवरती बघूया पुढच्या चेंडूचा कसा सामना करतो तो अश्विन शेळके आणि गोलंदाज आहेत ते अमित पवार अमित पवारकडे थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळेल पंकज कारण क्रिस गेल स्टाईलनं सुरुवात केली आहे षटकारांना प्रारंभ केलाय आता मात्र पहा कसं काय हे षटक हातालेल बॅकफुटवरनं जागा भरून चेंडू खेळून काढायचा होता पंचांकडनं अपील केली आहे हाऊ इज दॅट बट दॅट इज नॉट आउट येस डेफिनेटली
पहिल्याच ओव्हरला मॅक्सिमम रन्स मिळवण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना अश्विन याचा प्रयत्न दिसतोय की ह्याच गोलंदाजावर मी कसा तुटून पडेल आणि माझ्या संघाला मी एक झुकती बाजू नक्कीच विजयाच्या कडेने करून देताना अश्विन याचा प्रयत्न दिसतो. बघूया पुढचा चेंडू कसा सामना करतो तो अश्विन. सुंदररित्या टोलवलेला बॉल आणि समालोचन कक्षाला दिलेली सलामी, चार रनांनी दिलेली सलामी, स्कोर जातोय तो 10 रन आफ्टर 3 बॉल्स. लेदर क्रिकेटमध्ये या पद्धतीने फटके आपण नेहमीच शिखर धवनच्या माध्यमातून पाहतो. ऋषभ पंत देखील याच पद्धतीने फटके सजवताना आपण जरूर पाहिलंय. डाऊन द ग्राउंड आणि अगदी विकेट किपर किंवा जर का सरळ रेषेमध्ये बघितलं तर पंचांच्या डोक्याचा वर्ण जिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता फेन्सिंगसाठी, आणि या वेळेला हा येतोय चौकार. हा चौकार पुन्हा एकदा आत्मविश्वास देईल आणि गवळी धुरंदर हा संघ पुन्हा एकदा धुरंदर सुरुवात करतोय. सलीलजी गवळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे गतवर्षी या स्पर्धेचा चौथ्या एडिशनचा चॅम्पियन संघ होता. याही वर्षी सुरुवात चांगली झाली आहे. 52 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु पहिलं षटक प्रगतीपदावर असताना पहिल्या षटकाच्या अगदी मध्यंतरीच एक षटकार एक चौकार आला आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 3 चेंडूंच्या अखेरीस, ती बिनबाद 10 वर. नक्कीच पुढचा चेंडू अश्विन शेळके याच्यासाठी. बघूया घनगती प्रहार करतो की नाही. आणि पुढचा चेंडू सुंदर असा प्रहार केलेला आहे पण कुठेतरी फल क्षेत्ररक्षक अयशस्वी होताना त्याने हा एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडलेला आहे आणि या झेलचं रूपांतर हा जरूर झेल नाही मला वाटतंय हा पूर्ण खेळ सोडलाय की काय. कारण मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी होती. गोलंदाजाचं काम असतं संधी निर्माण करून देणं आणि क्षेत्ररक्षकांचं काम असतं ती संधी उचलणं. आता मात्र क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ वन ऑर टू प्लेयर्स, इट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स. नाव वी कॅन क्लिअरली सी अश्विन यालाही मिळालेली संधी या संधीचा तो उपद्रव जरूर करेल, परंतु आता स्ट्रायकर एंडवर आलाय. पुन्हा एकदा धाकड ज्याचा बांधा आहे अजिंक्य ज्याच्या मनगडामध्ये ताकद आहे तो सिद्ध करेल का. ही इज ऑन स्ट्राइक व्हेरी फर्स्ट. येस अतिशय घनघाती काल त्याने प्रहार केले होते. सलग 3 षटकार अजिंक्य कडाळेने वाजवले होते आणि आज बघूया आपल्या संघाला काय मदत करून देत होतं अजिंक्य कडाळे. सुंदर असा रित्या टोलवलेला चेंडू आणि जातो तो सीमारेषा पार, मिळतात त्या 6 धावा, स्कोर जातो तो 17 रन. आणि या मैदानावर पंकज अशी गोलंदाजी आपण करू शकत नाहीये. पहा मैदानाचा विचार केला भौगोलिक दृष्ट्या समोरच्या बाजूला आपल्याला एक माउंटेन व्ह्यू पाहायला मिळतोय जिथून वेस्ट इन वेस्ट टू ईस्ट असे वारे देखील वाहताना पाहायला मिळत आहेत. जरूर या सकाळच्या सत्रामध्ये वारा थोडासा मंदावलाय, तरी देखील ही खेळपट्टी स्फोटी आहे, ही खेळपट्टी टणक आहे. म्हणूनच की काय फलंदाजांना मी म्हणेन खूप चांगलं प्रिव्हिलेज मिळते, ऍडव्हान्टेज मिळतीये. आणि इकडे हा मागच्या चेंडूवर षटकार लगावलाय, षटकारानं मात्र पार्टी जॉईन केली आहे ती अजिंक्यनं. आता यानंतर इथे बॅटचा कडा लागलाय, धाव मिळेल फक्त एक. पहिलं षटक झालंय संपन्न. पहिल्या षटकामध्ये रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर रिक्वायर्ड रनरेटच्या जर का विचारानं जर का जर आपण बघितलं तर धावपळ कुठेतरी 10.5 सरासरीनं हवं होतं, परंतु पहिल्याच षटकामध्ये धावा येत आहेत त्या बिनबाद 18. म्हणजे मी म्हणेन इथे इरादे स्पष्ट केलेत अश्विन आणि अजिंक्य यानं. नक्की ज्या ज्या प्लॅनिंगने अश्विन आणि अजिंक्य उतरले होते ते पहिल्या षटकानंतर कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पहिल्याच षटकात धावा मिळवून दिलेल्या आहेत त्या 18. आता इथून पुढे पंकज गोलंदाजांना थोडंसं मी म्हणेन कमबॅक करून द्यावं लागेल. थोडासा आत्मविश्वास टीमचे कॅप्टन डॅनियल किंग्स या संघाच्या टीमचे कॅप्टन यांना देखील आत्मविश्वास द्यावा लागेल. 18 धावसंख्या झाली आहे, 52 धावा काढायच्या आहेत अजूनही. चेंडू शिल्लक असतील ते 24 आणि धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 34 म्हणजे चेंडू आणि धावांमध्ये अंतर जर का बघितलं तर कुठेतरी 8 ते 10 धावांचं अंतर आहे. आणि हे अंतर इतकंसं नाही आहे कारण कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला खेळ झालाय, फलंदाजांना पूरक असं वातावरण होतं. याही वेळेला मी म्हणेन अश्विन आणि फलंदाज अजिंक्य या फटक्याला मात्र नक्कीच दाद द्यावी लागेल. स्लॉग केलाय, स्लॉग ने इथे सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाची आणि प्रारंभ झालाय. धावसंख्या 6 पोहोचली आहे, वाढतीय ती, पोहोचली आहे तब्बल बिनबाद 24 वर. काय सांगशील पंकज या फटक्याबद्दल? जागेवरच या फलंदाजाचं जजमेंट आणि अँटिसिपेशन किती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स किती मदत करतोय हे या फटक्यात कळालं. कालची त्याची फलंदाजी तीच फलंदाजी त्याला आज तोच कॉन्फिडन्स किती सुंदररित्या त्याला मदत करतोय त्याला फलंदाजी करताना आणि त्याचे प्रत्येक फटके हे यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि प्रत्येक फटक्यावर आपल्या संघासाठी तो धावसंख्या मिळवतोय. जरूर जरूर. नाही गोलंदाज थोडंसं दडपणाखाली असेल. पहा इथे देखील बॅटचा कडा लागला, आता मात्र संधी आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः
इथे मात्र हा झेल टिपतोय लोहित मला वाटतं यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि हा झेल टिपल्यानंतर फलंदाज ज्यानं मात्र मी म्हणेन आपल्याकडे दिलेला रोल त्याला डिफाइन केलेला रोल आणि कॅप्टनने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्या विश्वासाला सार्थ इनिंग आणि चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना त्याच्या बॅटमधनं आपण दोन उत्तुंग षटकार पाहिले एक सिंगल पाहिली आणि चार चेंडू फेस करत गुणलेखक आम्हाला सिद्धांत गायकवाड आम्हाला सांगतात ऍज अ स्कोरर आहेत चार चेंडू फेस केले अजिंक्य बाद झाला आणि धावसंख्या त्याने अंकित केली आहे जवळजवळ 300 स्ट्राईक रेटनं त्या म्हणजे 13 आणि 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 52 धावांमध्ये म्हणजे जवळजवळ 25% त्यानं धावा काढल्या बरोबर आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जो स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत अनिकेत कुदळे नाना कुदळे यांचे चिरंजीव अकॅडमिक्स चांगलं आहे त्यानंतर क्रिकेट ह्या खेळाला जपलं जातंय पॅशन फॉलो करणं हेही महत्वाचं आहे आणि म्हणूनच की काय क्रिकेटला फॉलो करत असताना अनिकेत कुदळे आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रगर एंड वर जातील डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आता दोन्ही फलंदाज डावखुऱ्या हाताचे पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 2 सुरू आहे 28 क्रमांकाची जर्सी परिधान करून मिस्टर ओमकार धाकड ज्याचा बांधा आहे खूप चांगला स्ट्रॉंग अगदी मी म्हणेन लाईनअपने गोलंदाजी करत असताना मागच्या एका चेंडूवर मिळालं त्याला पहिलं यश राऊंड विकेट नाही ओवर द विकेट नाही येतील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे त्याच्या समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज अश्विन स्टेप आउट करून खेळून काढायचा होता प्रयत्न परंतु चेंडू अगदी मी म्हणेन वाईड लाईनच्या बाहेर चेंडू बदललाय त्यामुळे पंच इशारा करतायत की हा वाईट बॉल असेल वाईटनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये होती भर संघाची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती पोहोचते 25 आणि 25 ही धावसंख्या जर का बघितलं गेलं तर अर्धा पल्ला ऑलमोस्ट पार केलाय 52 धावा काढायचे आहेत पंकज 25 धावांपर्यंत पोहोचलाय तोही अगदी मी म्हणेन दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा तयार होतील लोहित थोडंसं कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय तो ओमकारकडे गेला त्याला कानमंत्र दिला थोडंसं कन्व्हर्सेशन झालंय आणि ही माहिती पोहोचवली की कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे प्राइजेस में बोलो बोलो कि बहुत ये किया है डोनेशन दिया कॉन्ट्रीब्यूशन इथे आपल्या पाहुण्यांचा सदोचित सत्कार करतात ते अप्पा तडके आपले पाहुणे लाभलेले आहेत रामचंद जी सुपर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी एक होम थिएटर दिलेला आहे याची सर्व प्लेयर्सनी नोंद घ्यायची आहे रामचंद्र जी सुपर इलेक्ट्रॉनिक्स सत्कार करतात ते अप्पा तडके रामचंद्र जी यांचा 29 धावसंख्या 29 झालीये आणि व्यासपीठावर आपण पाहताय आमच्या सन्मान्य पाहुण्यांचा सन्मान आम्ही करतो ज्यांनी आम्हाला खूप चांगलं योगदान दिलं आमच्या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मॅन ऑफ द सिरीज त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कर्ते आहेत आणि स्पर्धेला खूप चांगलं पाठबळ ज्यांनी दिले एकाएकानं मात्र मी म्हणेन पुढे येऊन इनिशिएटिव्ह निस्वार्थ भूमिकेबद्दल आमच्या स्पर्धेशी जोडले गेलेत सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय मी बाळू चंदानी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पुढच्या पाहुण्यांचं सचिन यांचं आपला मानाचा सन्मान देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे मयुरा ज्वेलर्स यांनी आपला मोठा हातभार लावून या शृंखलेला मदत केलेली आहे सचिन सत्कार करतायत ते बाळू चंदानी मयुरा ज्वेलर्स खूप खूप धन्यवाद सचिन आपले या शृंखलेसाठी आपण मोठी मदत केली आणि आपले आभार पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे सामन्याची रंगत नितेश यांनी सजवली होती आणि या सामना कुठेतरी नक्कीच नक्कीच परंतु आता मॅच मध्ये रंगत आणली आहे ती फलंदाज अश्विन आणि गतवर्षी अश्विनची बॅट तितकीशी भुलली नव्हती यावर्षी मात्र त्याची बॅट भुलतीये त्याच्या बॅटमधनं तब्बल आपण उत्तुंग 2 षटकार आणि 2 चौकार पाहिलेत मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक मजबूत आणि पकड देखील मजबूत केली आहे आता इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट मधलं पहा हे रिषभ पंत देखील करतो जेव्हा रिषभ पंतच्या बॅटमधनं 18 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा येत आहेत ना त्याच्यानंतर मात्र तो असे इम्प्रोव्हायझेशन करायचा प्रयत्न करत असतो याही वेळेला अगदी तसंच समरूप परंतु पहिला फटका फसलाय डॉट बॉल आलाय त्यानंतर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील ओमकार ऑन टू द बॉलिंग मध्ये या षटकामधील अंतिमचा चेंडू शिल्लक आहे अंतिमचा बॉल आहे गोलंदाज ओमकार तयार आहे समोर आहे अश्विन शिल्लक पॉवर प्लेचा शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू सामना करतोय तो अश्विन शिल्लक बघूया यशस्वी होतोय का या चेंडूला खेळण्यात सुंदरित्या टोलवलेला बॉल पहा क्षेत्ररक्षकाकडे जातोय आणि क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलेला आहे कुठेतरी मी असं म्हणेन आणि मिळतात त्या
फक्त एक धावा मिळवण्यात अश्विन यशस्वी होतोय आणि धावचित होतोय तो अनिकेत कडाळे. पण अनिकेत जरूर बाद झाला, परंतु इथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पोहोचली आहे. दोन षटकांच्या अखेरीस 36 वर आणि आता धावा काढायचे आहेत तर फक्त 18 चेंडू मध्ये धावा काढायचे आहेत. पंकज 16 म्हणजे सामना खुला गेलाय. अनिकेत आमच्यासोबत जरूर पुन्हा एकदा जोडले जातील. आज मायक्रोफोनवर त्यांचा देखील आवाज आपल्याला जरूर या आजच्या अंतिमच्या फायनलच्या दिवशी पाहायला मिळेल. तर अंतिमचं 18 चेंडू म्हणजे 3 षटक आणि धावा अगदी कमी पाहायला मिळतात, त्या फक्त 16 रनांचा पाठलाग करताना आपल्या वरती जी जबाबदारी घेतलेली आहे ती ऋषिकेश पानसरे. ऋषिकेश पानसरे यांची एक वेगळीच ओळख आहे. कालही आपण ऐकलं की वर्षाचे 365 दिवस आणि 364 दिवस ते आपले या क्रिकेटला प्रेम देतात आणि फक्त आपला वाढदिवस ज्या दिवशी ते क्रिकेट खेळत आहेत आणि वाढदिवस साजरा करतात असं हे मोठं क्रिकेटवरती प्रेम असलेले ऋषिकेश पानसरे आणि त्यांना धावा मिळवायच्या आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं प्लीज. ऋषिकेश वाय युअर टेकिंग एक्स्ट्रा टाइम. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या. पंचांना विनंती आहे की आज आपल्याला फायनल खेळवायची आहे आणि योग्य त्या वेळेमध्ये ती फायनल झाली पाहिजे याची काळजी सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे आणि आपल्या श्रृंखलेला सहकार्य करायचं आहे याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. व्यासपीठावरती स्थानापन्न नाना कुडळे, बाळू चंदानी आणि आप्पा तडाके या श्रृंखलेसाठी आपण खूप मोलाचं सहकार्य दिलंय. दिवसाच्या सुरुवातीपासून, सामन्याच्या पहिल्या दिवसापासून ते सामन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण दिलेलं सहकार्य आणि या सहकार्याशिवाय कोणतंही कार्य यशस्वीरित्या पार पडत नाही. कोणाच्याही अनुभवाशिवाय कोणतंही कार्य यशस्वीरित्या पार पडत नाही हे संत तुकारामांनी सांगितलंय आणि भीमसेन जोशींनी एका सुंदर ओळीमध्ये जसं म्हटलंय याच्यासाठी केला होता अट्टा असं शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस या श्रृंखलेची सुरुवातच इतकी सुंदर झाली होती, शेवट तर गोड हा नक्कीच होणार होता. वैयक्तिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो अनिकेत. सामना करतोय तो ऋषी पानसरे उर्फ बाबू. अठरा चेंडू आणि धावसंख्या मिळवायच्या त्या 16. तसं पाहता ऋषी पानसरे यासाठी हे भलं मोठं आव्हान नसणार आहे. 18 चेंडू आणि धावा मिळवायच्या त्या फक्त 16. आणि गोलंदाजीसाठी एक वेगळी ओळख बनवलेला अनिकेत. बघूया आपल्या संघाला काय मदत करून देतो तो. आणि पहिलाच अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे आणि त्याने पंचांचा इशारा येतो तो अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते ती 37 रन्स. आणि सुंदरित्या खेळून काढलेला बॉल चेंडू जातो तो सीमारेषा पार आणि मिळतात त्या 4 धावा. अतिशय शांतपणे खेळताना ऋषी पानसरे हा खर तर एक धडाडेबाज फलंदाज आहे आणि आपल्या संघाला फक्त मिळवून द्यायचा तो विजय. जिथे खरोखर गरज आहे तिथेच तो आपली शक्ती वापरतो, जिथे गरज नाही तिथे तो आपली शक्ती वापरत नाही. आणि मिळवायच्या आहेत त्या फक्त 11 धावा. पुन्हा एकदा अनिकेत फॉर ऋषिकेश. सुंदरित्या टाकलेला बॉल, सुंदरित्या खेळून काढलेला चेंडू, 1 रन आपल्या खिशात घालताना दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि यशस्वी होत आहेत ते अनिकेत. सुंदरित्या दिलेला थ्रो. बघूया अनिकेत आपल्या संघाला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतायत, की किती जास्तीत जास्त धावसंख्या रोखण्यात यशस्वी होत आहेत की नाहीत. समोर आहेत ते धडाकेबाज फलंदाज आणि बॉलिंग करत होतो अनिकेत. आपल्या गोलंदाजीसाठी विशिष्ट असं नाव बनवलेला गोलंदाज अनिकेत. सुंदरित्या खेळून काढलेला बॉल जातोय सीमारेषा पार. अजून 4 धावा मिळतात, धावसंख्येत वाढ होते ती 4 रन आणि धावसंख्या जाते ती 47 रन्स.
अजूनही पाच धाव संख्येचं टार्गेट त्यांना गाठायचं आहे. ऋषिकेश पानसरे अतिशय शांतपणे खेळताना आपल्याला आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये कसं घेऊन जाता येईल हा त्यांचा प्रयत्न असेल आणि जिथे खरोखर शक्तीची ताकद आहे तिथेच ती ताकद वापरतील. पुढील चेंडू अनिकेत तू ऋषी पानसरे आणि कुठेतरी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण हा यशस्वीरित्या अनिकेतने खेळवलेला चेंडू ऋषिकेश पानसरे यांना. शेवटचा चेंडू खेळून काढले उत्कृष्टरित्या खेळून काढलेला बॉल आणि चेंडूवर जातात ते संतोष पण चेंडू रोखण्यात कुठे यशस्वी झालेले नाहीयेत. शेवटचा चेंडू आणि धावसंख्येत वाढ होते ती 4 रन आणि धावसंख्या जाते ती 51 रन्स ओनली 1 रन टू विन आणि कुठेतरी हा सामना झुकलेला आहे तो गवळी यांच्याकडून आणि सामन्याची औपचारिकता पूर्ण करत असताना अनिकेत आणि ऋषी पानसरे सुंदररित्या खेळून काढलेला बॉल आणि आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये घेऊन गेलेत अनिकेत आणि अश्विन. ऋषिकेश आणि अश्विन यांनी आपल्या खेळाची उत्कृष्ट असे प्रदर्शन करून आपल्या संघाला पुढील सामना रंगेल तो कुलस्वामीनी आणि शॅडो ब्लास्टर या संघामध्ये. नक्कीच आणि हस्तांदोलन करूनच तुम्हाला बाहेर यायचंय प्लीज. चला आम्ही विनर टीमला विनंती करतो की आपण मैदानाकडे प्रचारण करायचं. टीम ज्यांना